लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरातील प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या महापालिकेच्या सिटीलिंक बस सेवेच्या चालकांनी गुरुवारी 11 मे रोजी सकाळी 7 वाजेपासून नाशिक रोड डेपोत अचानक आंदोलन पुकारून बस सेवा बंद केल्याने त्याचा फटका मोठ्या प्रमाणावर प्रवाशांना बसला। सुमारे 5 तास चाललेल्या आंदोलनामुळे नाशिक रोडकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या फेऱ्या या ठप्प झाल्याने रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांना चांगलंच ताटकळावं लागलेलं होतं। दरम्यान अधिकाऱ्यांनी धाव घेऊन मध्यस्थी केल्यानंतर बस सेवा पूर्ववत झाली असली तरी महापालिका बस सेवा चालवणाऱ्या ठेकेदारांवर ही दंडात्मक कारवाई करणार आहे। शहरांतर्गत आणि लगतच्या भागात प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी नाशिक महापालिकेच्या सिटीलिंकच्या सुमारे 250 बस दररोज वेगवेगळ्या भागातून धावतात, मात्र प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या बसच्या चालक आणि वाहकांच्या विरोधात सिटीलिंक प्रशासनाकडे प्रवाशांच्या तक्रारी येतात। अशाच तक्रार आलेल्या सुमारे 7 वाहकांवर व्यवस्थापनानं कारवाईचा बडगा उगारल्यानंतर त्यांच्या निषेधार्थ सकाळी 7 वाजता नाशिक रोडच्या सिटीलिंक डेपोच्या चालक आणि वाहकांनी अचानक बस सेवा बंद करून आंदोलन सुरू केलं। कारवाई केलेल्या चालकांना पुन्हा कामावर घ्यावं, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना पगारवाढ द्या अशी मागणी करून कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडला। दरम्यान सकाळी रेल्वेनं नाशिक रोड बसस्थानकावर उतरलेल्या प्रवाशांना शहरात येण्यासाठी साधन उपलब्ध झालं नाही, त्याचबरोबर नाशिक रोड ते नाशिक दरम्यानच्या बस थांब्यावर बसची वाट पाहत थांबलेल्या नोकरदार विद्यार्थी कामगारांना ताटकळावं लागलं। सिटीलिंक व्यवस्थापनानं बाजू समजून घेत वाहकांविरुद्धची कारवाई मागे घेत असल्याचं आश्वासन नंतर सुमारे दुपारी 12 ते 12:30 दरम्यान सिटीलिंकची सेवा ही पूर्ववत झाली। तब्बल 5 तास हा सर्व गोंधळ सुरू होता। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक रोड।